जालन्यातून स्वतः मनोज जरांगे पाटलांनी निवडणूक लढवावी, अन्यथा ज्यांनी समाजासाठी आपल्या अंगावर केसेस घेतल्या त्यांना उमेदवारी द्या, असा एकमुखी ठराव जालन्यातील सकल मराठा समाजाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. हा ठराव मनोज जरांगे पाटील यांना पाठवण्यात येणार आहे. जालन्यातील शीतल गार्डनमध्ये आज सकल मराठा समाजाच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीत शहरातील मराठा आंदोलक पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला होता. मराठा महासंघाचे मी तुम्हाला सांगतोय की ज्यावेळेस अण्णासाहेब पाटीलनी चळवळ केली त्यावेळेच्या राज्यकर्त्यांनी ज्यांचं किसनराव वरखिंडेचं नाव गायब झालं, विनायक रामेटे आमदार झाले. मराठा महासंघामध्ये दोन मराठा महासंघ निर्माण झाले, अण्णासाहेब पाटीलचा वेगळा, विनायक माटे मेटे सर्व मान्य, असं आपण सर्वांनी आदर करून या ठिकाणी आपण आपले अनुमोदन आणि ठरवलं अनुमोदन द्यावं असं सर्वांना विनंती करतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आपण मराठा समाजातील तरुण आहात, आज बैठकीत काय निर्णय झाला, बैठकीत किती संघटना उपस्थित होत्या? आज मराठा समाजाच्या वतीने आणि मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं या ठिकाणी मराठा समाजाच्या संघटना म्हणजे मराठा महासंघ, संभाजी ब्रिगेड, छावा संघटना, अखिल भारतीय छावा संघटना आणि सर्व मराठा समाज ज्यांनी आतापर्यंत 20-20 वर्ष समाजाचं काम केलं, चळवळीमध्ये काम केलं, असे सर्व समाजबांधव इथं उपस्थित होते. या बैठकीमध्ये असा एक ठराव पारित करण्यात आला आणि तो ठराव समाजाच्या वतीनं आम्ही मनोजदादा जरांगे पाटील यांच्याकडे पाठवणार आहोत की जेणेकरून आतापर्यंत ज्या लोकांनी समाजासाठी रात्रंदिवस काम केलं, किती केसेस घेतल्या, जेलमध्ये गेले, अशाच लोकांना उमेदवारी द्या, अन्यथा तुम्ही स्वतः लोकसभेसाठी उभे राहा, नाहीतर दुसऱ्यांना जे आतापर्यंत राजकीय दृष्टिकोनातून किंवा राजकीय फायद्यासाठी जे काही लोक आज समोर येत आहेत अशा लोकांना या बैठकीमधून बाजूला करण्याचा निर्णय घेतला, म्हणजे बाजूला करण्याचं म्हणजे समाज यांच्या सोबत राहणार नाही, असा या बैठकीमध्ये ठराव घेण्यात आला. मराठा महासंघ संघटनेचा जिल्हाध्यक्ष म्हणून जिल्हाभरातून त्यांच्यासाठी काम करण्याची तयारी ठेवून आणि काम करून दाखवेल. दादा, आज सकल मराठा समाजाची बैठक होती, काय ठराव पारित झाले, या बैठकीला कोण कोण उपस्थित होते? आज मराठा समाज, मराठा क्रांती मोर्चा जे जिल्ह्यामध्ये काम करतात या सर्व समन्वयकाच्या उपस्थितीमध्ये आज ही बैठक पार पडली. या बैठकीमध्ये येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या दृष्टिकोनातून आमचा समाजाचा आवाज लोकसभेमध्ये पाठवण्याच्या हेतूने आज या सर्वांच्या उपस्थितीमध्ये सर्वांचं एक ठराव असा झाला की या मनोजदादा जरांगे यांनी उमेदवारी स्वतः स्वीकारली पाहिजे, नसता ज्यांनी सामाजिक क्षेत्रात सातत्याने काम केलं त्यांनी लढले पाहिजे, नंबर 3 नाही तर मग जे मराठा विरोधी लढणार आहेत निवडणूक त्यांच्या विरोधात काम करणं हे महत्त्वाचं आहे. औरंगाबाद संभाजीनगर येथे मराठा समाजाच्या बैठकीत वाद झाला, चंद्रकांत खैरेंनी पैसे वाटले वाद करण्यासाठी असा आरोप लावला. मनोजदादा जरांगे यांच्याबरोबर मराठा समाजाचं जी व्याप्ती वाढत आहे, जी लोकप्रियता वाढत आहे, या लोकप्रियतेला कुठंतरी कानाडोळा लागला पाहिजे, मराठा समाज बदनाम झाला पाहिजे, याकरिता जाणून बुजून काही राजकीय शक्ती मतांचं विभाजन करण्याच्या दृष्टिकोनातून असं षड्यंत्र रचत आहे. अरविंद देशमुख, मराठा महासंघ जिल्हाध्यक्ष. दादा मला सांगा, आज काय बैठक झाली, काय निर्णय झाले, आणि छत्रपती संभाजीनगर येथे बैठकीत राडे झाले? आज जालना जिल्ह्यामध्ये जालना जिल्हा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं या ठिकाणी आम्ही लोकसभेच्या या निवडणुकीसंदर्भात आम्ही आज बैठक घेतली. ही बैठक अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आणि सखोल अशी चर्चा होऊन काही आम्ही या ठिकाणी ठराव मांडले आणि या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं म्हणजे अशी शांततेची बैठक आज ठिकाणी झाली. छत्रपती संभाजीनगरमध्ये जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये काही राजकीय लोकांनी म्हणजे ज्यांना ज्या आज मराठा समाजाचा ज्या जेवढा प्रचंड प्रमाणे त्यांना धाक पडलेला आहे आणि त्यांना कुठंतरी निवडणुकीमध्ये कुठंतरी त्यांचं स्वतःचं नुकसान होईल म्हणून त्याच्यामध्ये काही लोक त्यांनी पाठवले असतील, काही लोकप्रतिनिधी असतील, आजी माझी लोकप्रतिनिधी असतील, अशा लोकप्रतिनिधींनी काही लोकांनी त्या ठिकाणी जाऊन तो राडा घालण्याचा प्रयत्न केला. त्या ठिकाणी आम्ही जालना जिल्हा आणि मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने त्यांचा या ठिकाणी निषेध करतो आणि आज या ठिकाणी आम्ही जालना लोकसभा मतदारसंघामध्ये आदरणीय जरांगे पाटील यांनी जो अपक्ष उमेदवार देण्यासाठी जे काही उमेदवार देणार आहे त्या उमेदवार
हा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं आम्ही त्यांना असं आवाहन केलं की विनंती केली की आपणच उमेदवार व्हावं आणि मराठा समाज आपल्या पूर्णपणे पाठिंबा देईल, नाहीतर उमेदवार देऊ नये याचं काय होईल, कारण की आपण उमेदवार अपक्ष उमेदवार दिला तर तो उमेदवार त्या उमेदवाराची मताचं ध्रुवीकरण होऊन ज्या सत्ताधाऱ्यांसोबत आपण आज लढत आहोत त्या सत्ताधाऱ्यांना त्याचा फायदा नक्की 100% होणार आहे। म्हणून आदरणीय जयरंगे पाटीलने या ठिकाणी उभा राहून समाज त्यांना पूर्णपणे सहकार्य करेल असं या ठिकाणी आम्ही आज या बैठकीदरम्यान ठराव घेतलेला आहे। अशोक पडूळ, मराठा क्रांती मोर्चा।